इंद्रधनुष लसीकरण मोहिमेचे जिल्हाधिकारी अभिनव याचा हस्ते शुभारंभ। धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा हस्ते 80 फुटी रोड बाबा नगर येथे विशेष मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले। बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे। मात्र नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात तसे आढळून आले आहे। केंद्र शासनाने 07 ऑगस्ट 2023 पासून 3 फेऱ्यांमध्ये सर्व जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष कार्यक्रम हाती घेतला आहे। त्यानुषंगाने या मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले। यावेळी माननीय जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापौर सौ प्रतिभाताई चौधरी, आयुक्त देविदास टेकाळे, सभागृह नेता सौ भारतीताई माळी, अतिरिक्त आयुक्त विजय स्नेर, माजी महापौर प्रदीप करपे, दिनेश बागुल, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ एम आर शेख, सामाजिक कार्यकर्ते जाकीर शहा, डॉ कलीम शाह, डॉ संपदा कुलकर्णी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते डॉ सरफराज अन्सारी उपस्थित होते। धुळे क्राइम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मी डॉक्टर एम आर शेख, आरोग्य अधिकारी, धुळे महानगरपालिका, धुळे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण महाराष्ट्र राज्यात हे विशेष लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही मोहीम पूर्ण राज्यात 3 टप्प्यात होणार आहे। त्याचा पहिला टप्पा म्हणजे 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट, त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर, आणि ऑक्टोबरमध्ये 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, असे 3 फेऱ्यामध्ये ते होणार आहे। ही मोहीम राबविण्याची उद्दिष्ट म्हणजे पूर्ण धुळे शहरात जे काही लसीकरणापासून वंचित 0 ते 5 वर्षाखालील मुलं आहेत किंवा ज्यांचं अर्धवट लसीकरण झालेलं आहे अशा बालकांना लसी देऊन आणि त्यांना लसीकरणाप्रवाहात सामील करून घेऊन त्यांचे 100% लसीकरण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट आहे। या मोहिमेचा आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी माननीय जिल्हाधिकारी धुळे, माननीय उपायुक्त धुळे महानगरपालिका धुळे, माननीय सभापती मॅडम, माननीय महापौर मॅडम हे स्वतः इथे उपस्थित होते। या भागातले सन्माननीय नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक हेही या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या वतीने या भागातल्या नागरिकांना त्यांच्या बालकांना 100% लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले। सदर लसीकरण करण्यासाठी पूर्ण धुळे शहरात 101 ठिकाणी आज केंद्र सुरू आहेत। तर मी धुळे शहरातील तमाम नागरिकांना धुळे महानगरपालिकेचे आरोग्य विभागावतीने आवाहन करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या बालकांना आपल्या घराजवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन आपल्या बालकाचं संपूर्ण लसीकरण पूर्ण करून घ्यावं। धन्यवाद। जय जय महा।